महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दादासाहेब हावरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले, तसंच ब्लँकेट वाटप लोकार्पण सोहळा पथरोड स्वर्गीय दादासाहेब हावरे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे चौधरी विचार व्यक्त करताना भाजपमधील जे काही लोक घडले आणि मोठ्या पदावर गेले त्यांच्या मागचे श्रेय हे दादासाहेब हावरेचाच सियाचा वाटा होता। यावेळी व्यासपीठावर उपस्थित म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव हावरे, अध्यक्ष दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट पथरोड, खासदार अनिलजी बोंडे भारतीय जनता पार्टी, जिल्हाध्यक्ष निवेदिताताई दिघडे, हावरे ग्रुप वाशी नवी मुंबईचे संचालक प्रवीण हावरे, सरपंच नंदा राऊत, जयसिंग महाराज संस्थांचे अध्यक्ष दादासाहेब काळमे, नारायण इंगळे प्राचार्य जयसिंग विद्यालय, जानरावजी हागे सामाजिक कार्यकर्ते, अतुल वाट उपसरपंच, नितीन गोरले पोलीस पाटील यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना दादासाहेब हावरे यांच्या जिल्हाध्यक्ष काळात पक्षाची स्थिती अतिशय नाजूक असूनही दादासाहेब हावरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत विनायक कोरडेसारख्या अनेक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना घडवलं आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज उभी केली, असं या प्रसंगी मत निवेदिता दिघडे यांनी व्यक्त केलं। खासदार अनिल बोंडे यांनी दादासाहेब हावरे यांच्या कार्याविषयी प्रकाश टाकताना बहिरम सत्याग्रह या आंदोलनाची आठवण करून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून जीवाची पर्वा न करता सातत्यानं प्रयत्न केला। यावेळी जयसिंग महाराज संस्थानला स्वर्गीय सतीश हावरे यांनी 15 वर्षांपूर्वी मंदिरासाठी जागा विकत घेऊन ती जागा दान दिली होती, त्या जागेचा लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला, तसंच असंख्य तरुणांनी व दादासाहेब हावरे महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला, तसंच ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांना मायेची ऊब देत गरजवंतांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे संचालन आनंद चिठोरे, प्रास्ताविक विजया भागे, तर आभार प्रदर्शन मनीष हावरे यांनी केला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दानगे, अचलपूर।